हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू। रेल्वेतून गांजाची तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली। सोलापूर रेल्वे स्थानकात मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस मधून गांजांची तस्करी होत असताना आयपीएस पोलीस आणि लोहमार्ग पोलीस यांनी ही कारवाई केली। या कारवाईत 66,000 गांजांसह एक इसमासही अटक करण्यात आली। तर याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर रेल्वे स्थानकात आरपीएफ पोलीस आणि लोहमार्ग पोलीस गस्तीवर होते। त्याचवेळी मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस आल्यानंतर त्यातून एक युवक सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरला। ड्युटीहून आलेल्या आरपीएफ पोलीस आणि लोहमार्ग पोलीस यांना त्या युवकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। प्रत्येक हरिप्रसाद शमी व 21 राहणार गोल्डन नगर रबाळे स्टेशन जवळ नवी मुंबई असे नाव असलेल्या युवकाच्या झडतीतून 6 किलो 620 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। या गांजांची किंमत 66,000 होत असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत प्रतीक हरिप्रसाद शमी यास अटक केली। रेल्वेतून गांजाची तस्करी होण्याची पहिलीच घटना उघडकीस आल्याने अशा प्रकारे तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये। ग्राहकांच्या सेवेत लवकरच सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर।